आज वटपौर्णिमा आहे आणि आम्ही वडाची पूजा करायला आलो आहे. त्या आनंदी तयार नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीला, पण एक समाजासाठी लोक आपल्याला काय म्हणतील. अनोळखी माणूस माझ्या मुलीला हेल्प करायला आला आहे. पसंत करते म्हणजे तिच्यावर जे संस्कार झाले तीच ते आनंदीवर संस्कार करते. सायमल्टेनियसली मला दुःख होतं की माझ्या मुलीच्याच आयुष्यात हे का घडावं. हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर आता मी आले आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे आनंदीची आई. कशा आहात तुम्ही? मी मस्त, तू कशी आहेस? मी पण खूप मस्त. इतक्या तयार झाल्या आहात आज. एरवी मालिकेत तयार नाही होत, आज तयार झाल्यात. काय सांगाल, काय खास आहे आज? आज वटपौर्णिमा आहे आणि आम्ही वडाची पूजा करायला आलो आहे. ॲक्च्युली तसं खास नाही आहे आमच्यासाठी, कारण आधी खूप घडलं आहे आमच्या घरात. आणि तरीही मी आनंदीला तयार करते. आनंदी तयार नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीला, पण एक समाजासाठी लोक आपल्याला काय म्हणतील. आणि जर तू वडाची पूजा केली तर लोक मला येऊन विचारतील, म्हणून मी तिला जबरदस्ती इथे घेऊन आलेली आहे वडाची पूजा करायला. बरं, वटपौर्णिमा होते आताच. आम्ही बघितलं की खूप काय काय ना काय सिक्वेन्स घडतो आहे आणि अचानक सार्थक कुठून तरी येतो आहे, काहीतरी होत आहे. कसं होणार आहे? आनंदीची आई या सगळ्याला कशी सामोरी जाणार? नाही, आता जसं जसं घडेल तसं तसंच मी आत्ता काहीच प्रेडिक्ट करून सांगत नाही, कारण आजही मला पहिल्यांदा ह्या सीनमध्ये दिसतोय. त्यामुळे ही इज जस्ट अ मॅन, म्हणजे एक हे माणूस, अनोळखी माणूस माझ्या मुलीला हेल्प करायला आला आहे. आत्तापर्यंत तरी सार्थकची आणि माझी ओळख ही अशीच आहे. पुढे बघू आणखीन काय काय घडतं, पण सध्या माझ्या घरात आणि आनंदी बाबतीत एवढं घडलं आहे आणि माझ्या डोळ्यासमोर आनंदी बाबतीत इतके प्रश्न आहेत, त्यामुळे अजूनही मी त्याच डायलमामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांना जी आई, म्हणजे जी आई असते, त्या वेगवेगळ्या सध्या आता कमेंट सुरू आहेत की आई अशीच आहे, म्हणजे आई अशीच असते, त्याचं एक वेगळं प्रतिनिधित्व तुम्ही करताय. हो, आणि मला तर म्हणजे अगदीच काय म्हणतो आपण, दोन्ही गोष्टी सांभाळायला लागतात. कारण ती आई दुष्ट आई नाही आहे आणि ती समाजाला धरून राहणारी आहे. ती रीतीभातींना जपून आहे आणि जसं समाजाचे चौकट आहे त्या चौकटीतच राहणं ती पसंत करते. आणि ती पसंत करते म्हणजे तिच्यावर जे संस्कार झाले तीच ते आनंदीवर संस्कार करते. त्यामुळे दोन्ही गोष्टी सांभाळते. आता इतकं घडतं की अंशुमन माझा जो जावई तो इतका त्रास देतो आहे, पण जी आई असते की नाही आपल्या मुलीचा संसार टिकून राहावा ह्याच्यासाठी जी माझी झडपट चालू आहे ती अजूनही चालूच आहे. आणि सायमल्टेनियसली मला दुःख होतं की माझ्या मुलीच्याच आयुष्यात हे का घडावं. म्हणजे सगळ्या ठीक आहे, पण माझ्याच मुलीच्या आयुष्यात का घडावं? आपला झोन हा नेहमी चांगला असावा. माझं कुटुंब हे चांगलं सुखी कुटुंब असावं, त्यालाच काही असं गालबोट लागलं आहे ह्याचं खूप दुःख आहे सध्या मला. आणि ते दाखवणं किती डिफिकल्ट आहे पडद्यावरती, कारण कळून येते आता सुद्धा एक्सप्रेशन टिकवून ठेवणं ते प्रत्येक वेळेला. खरंच नाही, म्हणजे कधी मला खरंच ॲज अन ॲक्ट्रेस खूप चांगला रोल मिळाला आणि खूप प्ले करायला आहे. कारण कसं झालं आहे, आत्तापर्यंत मी एक साधी आई केली आहे आणि एक ग्रे शेड केले. आता मला ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करायचं आहे. त्यामुळे मला आमचे जे डिरेक्टर आहेत कल्पेश, हे सतत माझ्या पाठीशी उभे असतात की मला सांगत असतात की नाही ताई हे आता असं झालं आहे, असं होतं आता ह्याचं. त्यामुळे मला ना ॲक्च्युली खरं सांगायचं तर हे मला शिकण्यासाठी हा रोल खूपच माझ्यासाठी खूप, मला असं वाटतं की हा रोल खूप छान जावा, माझ्या प्रेक्षकांसमोर मी खूप चांगल्या पद्धतीने मांडावा. आणि तो खरंच पोचलेला आहे तितकान दिसून सुद्धा येतोय. मालिकेच्या प्रतिक्रिया बघितल्या तर तितक्याच छान आहेत. जेवढ्या लीड कलाकारांना प्रतिक्रिया मिळतात तेवढ्या तुमच्या कॅरेक्टरला सुद्धा छान चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया मिळताना दिसून येत आहेत. बरं, काय सांगाल, काय अजून पुढे घडणार आहे तुमच्या आयुष्यात? पुढे काय कसं होणार आहे, काय आनंदीचं कसं? नाही, काय घडणार हे मी खरंच नाही प्रेडिक्ट करू शकत, कारण खरंच मला माहिती नाही आहे आणि मी त्याच्याकडे फार लक्ष पण दिलं नाही. कारण सध्या इतक्या घटना आहेत, जसं एक आई असते ना की खरी आई मी खरंच जगते आहे आनंदीच्या बाबतीत, कारण आत्ता इतकं घडतं आहे, इतक्या इमोशन्सबरोबर आम्ही खेळतो आहे. त्यामुळे पुढे काय घडेल ते पुढे चांगलंच होईल काही ना काहीतरी, किंवा चांगलं करण्याच्याच प्रयत्नात ही आई आहे. आणि ते पाहायला प्रेक्षक सुद्धा उत्सुक असतील की आता पुढे अजून काय होणार आहे. आनंदीची आईच कुठेतरी अडथळा बनणार नाही आहे ना, हा मोठा ट्विस्ट असेल कदाचित. हा कदाचित, मला माहिती नाही, लोक असा विचार करत असतील किंवा आता सुद्धा काही प्रेक्षक मला भेटतात जसं तू म्हणालीस की नाही कळते ती आईची कळकळ, पण ते होतं ना एका पॉइंटला की ही अशी का वागते.
तर मी नेहमी त्यांना हेच उत्तर देते, जेव्हा मी माझ्या मागे जात माझ्या आईचं बघते तेव्हा काही गोष्टीत माझी आई पण कधी कधी मला विलन वाटली होती, पण त्या गोष्टीमुळे माझं आज चांगलंच भलंच झालं आहे. ते कदाचित आनंदीच्या बाबतीत पण तेच होईल हेच मी प्रेक्षकांना सांगू शकते. येस नक्कीच. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी, आणि तुमचं कॅरेक्टर लोकांना असंच आवडत राहू. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.